Okay. आपण या वेक्टर्स या टॉपिक मधला पुढचा पॉइंट आपण बघतोय त्या पॉइंटचं नाव आहे एक्सप्रेशन फॉर ए बार क्रॉस बी बार इन टर्म्स ऑफ आय कॅप जे कॅप आणि काय के कॅप क्रॉस प्रॉडक्ट प्रत्यक्ष कसा काढायचा त्यासाठी बघा आपण कोणतेही दोन वेक्टर घेऊया बघा लेट A bar equal to आणि B bar equal to A bar equal to A1 B1 आणि C1 घेऊया इथं इथं A2 B2 आणि C2 आणि याला I cap J cap आणि K cap अटॅच करूया A1 I cap plus B1 J cap plus C1 K cap this is the vector number first आणि इथं I cap प्लस या जे कॅप प्लस इथं आपण के कॅप करूया दोन वेक्टर तयार झाले आणि आपल्याला शोधायचं आहे ए बार क्रॉस बी बार बघा फाइंड ए बार क्रॉस बी बार आता ए बार क्रॉस बी बार फाइंड करण्यासाठी काय करायला पाहिजे तर सोल्यूशन मध्ये बघा हियर ए बार क्रॉस बी बार इक्वल टू A bar ची bracket इथं लिहूया cross with B bar ची bracket या ठिकाणी इथे लिहिणार आहोत A bar सांगा A1 I cap B1 J cap आणि काय C1 K cap A bar vector इथं लिहिला इथं B bar सांगा A2 I cap B2 J cap आणि C2 K cap आता यांचा क्रॉस प्रॉडक्ट करत असताना काय करायचं बघा पहिल्या टर्म मध्ये पहिल्या ब्रॅकेट मध्ये एकूण तीन टर्म्स आहेत इथं सुद्धा तीन टर्म्स आहेत त्यामुळे 3 3 चा 9 एकूण इथं 9 टर्म्स तयार होणार आहेत ओके हा या पहिल्या टर्मला याला याला आणि याला क्रॉस प्रॉडक्ट करून घ्या म्हणजे काय होईल बघा बरं इथला A1 आणि इथला A2 म्हणजे A1 A2 हा नंबर तयार होईल आणि ब्रॅकेट मध्ये आय कॅप क्रॉस आय कॅप आपण क्रॉस प्रॉडक्ट घेतोय त्यामुळे आय कॅप क्रॉस आय कॅप बरोबर आहे प्लस पुन्हा या ए वनच घ्या ए वन इथला ए वन आणि इथला बी टू ए वन बी टू बघा ए वन बी टू आय कॅप क्रॉस जे कॅप आय कॅप क्रॉस जे कॅप प्लस पुन्हा ए वनच घ्या इथला लास्ट सी टू आय कॅप क्रॉस के कॅप ए वन न काय केलंय या सगळ्या टर्मला क्रॉस प्रॉडक्ट करून घेतलेला आहे आता काय करूया दुसरी टर्म आहे ना त्याचा विचार करूया प्लस या B1 ना तसंच करूया B1 A2 बघा B1 A2 ब्रॅकेट मध्ये J कॅप क्रॉस विथ I कॅप प्लस पुन्हा इथं B1 घ्या आणि इथं B2 J कॅप क्रॉस J कॅप पुन्हा इथं प्लस B1 आणि C2 J cap cross K cap आता तीन ते सहा टर्म तयार झाल्या आता लास्ट टर्म शिल्लक राहिले बघा हे याना या तिन्हीसाठी प्लस C1 A2 C1 A2 K cap cross I cap प्लस C1 B2 K cap cross J cap आणि last C1 C2 K cap cross K cap इथं रिझल्ट तयार झाला परंतु आपल्याला हा रिझल्ट माहित आहे I cap cross I cap equal to J cap cross J cap equal to बोला K cap cross K cap किती आंसर असते याचं किती झिरो असणार आहे
is equal to 0 असणार आहे. हा रिझल्ट जर इथे वापरला तर बघा i क्रॉस i 0 0 मल्टीप्लाय बाय ही टर्म 0 होणार आहे. अजून j क्रॉस j 0 होणार आहे 0 मल्टीप्लाय बाय ही सुद्धा टर्म 0 होणार आहे. लास्ट k क्रॉस k हे 0 होणार आहे टोटल टर्म 0. तीन टर्म्स टोटल यातला 0 होणार आहे. अजून एक नियम आहे की जो तुम्ही मला सांगितलेला बघा i j आणि k च्या बाबतीत हे सायक्लिक ऑर्डरन सांगितलेलं होतं. I क्रॉस J उत्तर काय येणार आहे K बरोबर का इथे लिहूया एंड I क्रॉस J आंसर असणार आहे K तो रूल चला अगोदर लिहून घेऊया I क्रॉस J उत्तर काय K पुढे J क्रॉस K J क्रॉस K आंसर काय असणार आहे I कॅप अजून K क्रॉस I k क्रॉस i याचा उत्तर असणार आहे j कॅप. अजून आता रिवर्स ऑर्डर ने असणार आहे त्याचाही विचार करूया. i क्रॉस j च्या ऐवजी हा j इथं घ्या इथं बघूया i क्रॉस j पुढे घ्या i या बाजूला टाका j क्रॉस i याचा उत्तर मायनस k कॅप याला फक्त चिन्ह बदलून टाका. पुढे सांगा k cap cross j cap minus i cap ये इतना क्या नहीं इतना क्या आनी i cap cross k cap तो उत्तर minus देखिए हाँ सगला रिजल्ट ले लेला है अरे यार सगला वैल्यू या मजे छोले अंतर बरेशा टर्म्स निकल जा रहे बराबर का अच्छा नवीन जा टर्म्स का है ना रहे ते आपण लिहिणार आहे. पण त्याच्या अगोदर जे बोर्ड वरती दिसते ते तुम्ही अगोदर लिहून घ्या त्यानंतर पुढचा पाठ मी तुम्हाला सांगणार आहे. हा पाठ एवढा लिहून घ्या. बघा दादा आता या 30 स्टेज झाल्यानंतर ह्या ज्या प्रॉपर्टी लिहिलेत या प्रॉपर्टीच्या आधारे आपल्या त्या यातल्या काही टर्म्स निघून जाणार आहेत त्यात बदल होणार आहे. पहिली टर्म पुन्हा एकदा बघा a1 into i cross i इतना दिला है पर 0, j cross j 0 आणि k cross k 0 पर i cross j मंजे का है याचा अंसर इता है i cross k याचा अंसर या ठिकाने है आणि या जा वैल्यू जे इता दिला है त्या इता सब्स्टिट करा आज नवीन रिजल्ट अपला इता मेरा लेला है बराबर का याला आजो ने ही सिंपलीफाई करता है आणि हे 0 आहे ते नाही लिहिले तरी चालेल. म्हणजे टर्म्स किती राहल्या बघा 1 2 3 4 5 आणि 6 सहा टर्म शिल्लक राहिल्या. आता त्या सहा टर्म ज्या शिल्लक राहिल्या त्यातल्या अजून i कॅप असणाऱ्या टर्म्स कलेक्ट करता येतील आपल्याला. हे बघा इथं i कॅप असणारी टर्म आहे ऐका आणि या ठिकाणी i कॅप असणारी टर्म आहे त्या आपण कलेक्ट करूया त्यातून i कॅप कॉमन करता येईल. म्हणजे पुढची स्टेप अशी होईल ब्रॅकेटच्या बाहेर आता i कॅप लिहितो बरोबर आहे. राहणार काय बघा बघा थीटा b1 बघा b1 c2 प्लस प्लस की मायनस येणार आहे मायनस येणार आहे मायनस c1 b2 काय केलं बघा ही आई कॅप ची टर्म आणि ही आई कॅप ची टर्म हे मायनस पुढे जाणार ना एकदम त्यातून आपण कॉमन काढलेला आहे. प्लस दुसरी टर्म मधून जे कॅप कॉमन काढा जे कॅप च्या दोन टर्म अवेलेबल आहेत यात जे कॅप इथे दिसतंय बघा आणि जे कॅप या ठिकाणी ते इथे घेऊया. हा c1 a2 किंवा हे घेऊया हा a1 c2 बरोबर आहे का a1 c2 तर जे कॅप आहे पण हे मायनस यायला पाहिजे नाही तर त्यामुळे हे सांगू घेऊया c1 a2 मायनस a1 c2 हे जे कॅप ची टर्म इथं कॉमन काढलेली आहे. प्लस ब्रॅकेट च्या बाहेर राहणार काय आता i कॅप j कॅप आणि राहिलं k कॅप च्या टर्म इथं आहे का ही एक टर्म आहे आणि इथं आहे त्यामुळे a1 b2 माइनस इथं माइनस येणार बघा बाहेर काढलं की b1 a2 लक्षात आलं
ही आपण इथे टर्म तयार केली आणि हे जे आहे ना दिस इज द एक्सपान्शन ऑफ आय कॅप जे कॅप आणि काय के कॅप पहिल्या रोला आय कॅप जे कॅप आणि के कॅप ठेवायचं आहे इथं ए वन बी वन आणि काय सी वन इथं ए टू बी टू आणि सी टू या डिटर्मिनंटचं एक्सपान्शन हे आपोआप तयार झालंय एक्सपान्शन आहे का नाही चेक करू शकता तुम्ही या डिटर्मिनंटचं एक्सपान्शन करायला सांगितलं तुम्ही काय करता पहिल्यांदा आय कॅप लिहिता लिहिलंय बघा ही लाईन आणि ही लाईन धरू नका याचा प्रॉडक्ट करा बी वन सी टू ऐका बी वन सी टू इथं लिहिलंय बघा बी वन सी टू मायनस सी वन बी टू पहिली टर्म तयार झाली डिटर्मिनंट मध्ये दुसरी टर्म शक्यतो आपण काय घेतो मायनस घेतो पण इथे लिहिल्या काय प्लस ती मायनस करता येईल ही टर्म इथं घ्या ही टर्म इथं घ्या त्यामध्ये मायनस साइन बाजूला आहे ती इथं येणार आहे बरोबर का आणि ती जे कॅपच्या इकडे बघा ही आणि हे धरायचं नाही ए वन सी टू बघा ए वन सी टू इथं आहे बघा मायनस ए टू सी वन ती इथं टर्म आहे आलं लक्षात कारण डिटर्मिनंटच्या एक्सपान्शन मध्ये मिडल टर्म मायनस लिहिता माहिती मग इथं प्लस लिहिलं याचा अर्थ इथल्या ब्रॅकेटची जागा फक्त बदललेली आहे आणि लास्ट के कॅप ह्याचं एक्सपान्शन के कॅप ही लाईन ही लाईन धरायची नाही ए वन बी टू इथं दिलंय बघा मायनस ए टू सी वन म्हणजे आपण काय प्रूव्ह केलं जर ए बार हा वेक्टर दिला असेल बी बार सुद्धा वेक्टर दिला असेल दोन वेक्टर दिले आणि त्यांचा क्रॉस प्रॉडक्ट कसा काढायचा हे आपण अगदी सविस्तर डिटेल मध्ये शोधून काढलेलं आहे तुमच्या फिजिक्स मध्ये जस्ट क्रॉस प्रॉडक्ट काढायला सांगितलं जर हे बारीक सारीक सांगत बसत नाहीत ए बार क्रॉस बी बार इक्वल टू डायरेक्ट तुम्ही हा रिझल्ट लिहायचा आता एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी ज्यावेळेस तुम्ही एक्झाम्पल सॉल्व करणार आहे त्यास ए बार क्रॉस ए बार अशा दोन ब्रॅकेट लिहून आन्सर काढत बसू नका विनाकारण वेळ तिथं वाया जातो त्यासाठी मी एक एक्झाम्पल देणार आहे क्रॉस प्रॉडक्टचं हाऊ टू फाईंड क्रॉस प्रॉडक्ट आणि ते जसं सॉल्व्ह करतोय तसंच आपल्याला करावं लागणार आहे मी इथं एक एक्झाम्पल घेणार आहे क्रॉस प्रॉडक्टच्या बाबतीत ओके कोणतं घ्या बघा हे बघा ए ए बार इक्वल टू टू आय कॅप प्लस जे कॅप प्लस फोर के कॅप हा ए बार दिला बरोबर आहे बी बार फायव्ह आय कॅप प्लस थ्री जे कॅप प्लस टू के कॅप फाइंड फाइंड ए बार क्रॉस बी बार फाइंड ए बार क्रॉस बी बार बरोबर आहे आणि मग याचं आन्सर काढण्यासाठी ए बार क्रॉस बी बार इज इक्वल टू युज डायरेक्ट रिझल्ट हा जो डायरेक्ट आहे ना हाच रिझल्ट लिहायचा वेगळा लिहित बसायचा नाही ए बार क्रॉस बी बार म्हणजे पहिल्या रोला आय कॅप जे कॅप आणि के कॅप लिहिलं जातं बरोबर आहे नंतर दुसऱ्या रोला हे जे कॉम्पोनंट्स आहेत ना ए बारचे ते लिहायचं टू वन आणि काय फोर ते कॉम्पोनंट्स लिहा तिसऱ्या रोसाठी फायव्ह थ्री टू आणि याचा एक्सपान्शन दिसत डिटर्मिनंट डिटर्मिनंटचं एक्सपान्शन सगळ्यांना करता येतं त्या नियमानुसार बघा आय कॅप इंटू बोला ही लाईन आणि ही लाईन धरू नका किती येणार आहे टू मायनस ट्वेल्व मायनस जे कॅप इंटू ही लाईन आणि ही लाईन धरू नका तुमचा फोर मायनस ट्वेंटी प्लस के कॅप इंटू ही लाईन धरू नका सिक्स मायनस फाईव्ह म्हणजे मायनस टेन आय कॅप बरोबर आहे का प्लस हे वीस मधून चार गेले सोळा बरोबर आहे प्लस सिक्सटीन जे कॅप प्लस के कॅप आणि दिस इज अ व्हॅल्यू ऑफ ए बार प्लस बी बार आणि अशा रीतीने आपल्याला प्रश्नाचं उत्तर तयार झालेलं आहे काय काढलेलं आहे ए बार प्लस बी बार पण मी या प्रश्नामध्ये अजून एक बदल करतो ए बार आणि बी बारचं आन्सर काढलं कधी कधी असा आन्सर असतं फाईन ए बार क्रॉस बी बार ॲज वेल ॲज
magnitude of a bar cross b bar. Magnitude kala, kala vector tayar zala. And magnitude kasa kala zato baga bara. Magnitude of a bar cross b bar is equal to under root formula mahite tumhala. I cap is equal to minus 10. Minus 10 cha square plus 16 cha square plus 1 cha square. म्हणजे किती सांगा बरं माइनस स्क्वेअर काय तो प्लस म्हणजे 100 येणार आहे 16 चा स्क्वेअर 256 आणि 1 चा स्क्वेअर 1 म्हणजे टोटल किती येणार आहे अंडर रूट 357 हे झालं मॅग्नीट्यूड ऑफ ए बार क्रॉस बी बार लक्षात आलं अशा रीतीने हाउ टू फाइंड क्रॉस प्रॉडक्ट असा जर प्रश्न विचारला तर याच पद्धतीने उत्तर काढायचं आहे ठीक आहे वेगळा मगाशासारखे ए बार क्रॉस बी बार सेपरेट करत बसायचं नाही त्यासाठी ते नंबर्स कलेक्ट करताना प्रॉपर्टी वापरून यूज करण्याचा वेळ लागतो त्यासाठी ते डायरेक्ट रिझल्टच्या आधारे तुम्ही हे सॉल्व करू शकता ओके हे लिहून घ्या ओके आता आपण काय बघितलं ए बार आणि बी बार हे दोन वेक्टर घेतलं त्यांचा क्रॉस प्रॉडक्ट कसा कॅल्क्युलेट करायचा हे मेथड मी सांगितलेली आहे बरोबर आहे पण हे क्रॉस प्रॉडक्टचा उपयोग काय ऍप्लिकेशन ऑफ क्रॉस प्रॉडक्ट बघूया तर ऍप्लिकेशन ऑफ क्रॉस प्रॉडक्ट मध्ये एरिया काढण्यासाठी याचा वापर केला जातो बघा एखादा सरफेस असेल समजा असा एखादा सरफेस घेतला कोणताही टेबलाचा पृष्ठभाग घ्या एखादा कागदाचा सरफेस आहे आणि याचा आपल्याला एरिया करायचा आहे आणि एरिया हा ए दाखवला गेला आणि याच्यावर परपेंडिकुलर जो वेक्टर आहे त्याला काय म्हटलं जातं एन कॅप काय म्हटलं जातं एन कॅप एन कॅप हा परपेंडिकुलर टू द प्लेन ऑफ दिस मग याचा वेक्टर एरिया मी काय शब्द वापरतो बघा वेक्टर एरिया वेक्टर एरिया ऑफ दिस प्लेन कसा डिनोट केला जातो तर या ए ला मल्टीप्लाय करायचं असतं ए एन कॅप ने तुम्ही स्कूल लेव्हलला एरिया ऑफ ट्रायंगल काढलं एरिया ऑफ सर्कल काढलं आहे ना एरिया ऑफ पॅरलोग्राम काढला एरियाचा सर्वात बेसिक फॉर्म्युला मॅथमॅटिशियन जर सांगितला असेल तर तो वेक्टर एरिया सांगितलेला आहे सरफेसचा जो एरिया आहे त्याला कशाने मल्टिप्लाय करायचा एन कॅप ना इट इज अ परपेंडिक्युलर वेक्टर बरोबर का हे कन्सिडर करायचं आहे हे ऍज अ ऍक्झियम ऍक्झियम म्हणजे ट्रू कन्सेप्ट मानायचे एरिया हा वेक्टर एरिया इज गिवन बाय दिस फॉर्म्युला बरोबर आहे पण एरिया ज्यास तुम्ही काढता एरिया ऑफ ट्रायंगल काढता फॉर एक्झाम्पल 30 आला नंबर आला ना तिथे काय वेक्टर आहे का कुठं नाही तर त्याला मॅग्निट्यूडली जर विचार केला वेक्टरच्या ऐवजी एरिया एरिया फक्त विचार केला तर मॅग्निट्यूडली याचा वापर करा ए इंटू एन कॅप असं होईल ए इंटू एन कॅप म्हणजेच मी असं लिहू शकतो ए इंटू इथं एन कॅप येणार आहे मॅग्निट्यूड आहे आणि मॅग्निट्यूड ऑफ एन कॅप किती असणार आहे युनिट वेक्टर आहे तो ज्याचा वन असणार आहे पण राहणार फक्त ए आणि म्हणून आपण एरिया ऑफ ट्रायंगल फक्त कॅपिटल ए वापरायचं कॅपिटल ए च्या शिवाय दुसरं काही वापरत नव्हतो कारण वी आर कन्सिडरिंग ओनली एरिया पण एरिया दोन प्रकारचे आहेत वेक्टर एरिया आणि काय फक्त एरिया एरिया ऑफ द प्लेन म्हणतोय प्लेन आणि एरिया वेक्टर एरिया ऑफ प्लेन आणि फक्त एरिया ओके आता जर समजा हा एक कशाच्या माहिती आपण वेक्टर एरिया बरं का हा पार्ट आपण मी तुम्हाला समजावून सांगितला वेक्टर एरिया म्हणजे काय वेक्टर एरिया आणि फक्त एरिया तुम्ही त्या लक्षात आला परत आता हे जे तुम्ही एक्झाम्पल सॉल्व केलंय त्याचा उपयोग सांगतो तुम्हाला पॅरलोग्राम माहिती पॅरलोग्राम मी समजा असा काढला इथं हा पॅरलोग्राम तयार झाला याला ओ नाव देऊया ए देऊया इकडे बी देऊया इकडे जाणारा वेक्टर ए बार तयार झाला इकडे जाणारा वेक्टर काय
तर याचा एरिया काढायचा फॉर्म्युला फक्त ए बार क्रॉस बी बार किती काढलाय बघा तुम्ही इथं शेवटी काढला बघा इथं झालं म्हणजे परीक्षेला असा प्रश्न विचारला इफ ए बार एंड बी बार बघा प्रश्न काय इफ ए बार एंड बी बार आर ॲडजेसंट साइड्स ऑफ अ पॅरलोग्राम ॲडजेसंट साइड्स ऑफ पॅरलोग्राम देन फाइंड वेक्टर एरिया and area दोन प्रकारचे प्रश्न असतात बरं का वेक्टर एरिया सुद्धा काढा आणि फक्त एरिया सुद्धा काढा आणि वेगळा उत्तर लिहायची गरज नाही मगापासून जसं सॉल्व केले ए बार म्हणजे एक बाजू बी बार म्हणजे शेजारची बाजू आणि इथं लिहायचं एरिया ऑफ पॅरलोग्राम इज गिवन बाय ए बार क्रॉस बी बार म्हणजे दोन फॉर्म्युले ना बरं का वेक्टर एरिया पॅरलोग्राम इज गिवन बाय ए बार क्रॉस बी बार आणि ओनली एरिया पॅरलोग्राम इज मॉड्युलस मध्ये इथं मॉड्युलस मध्ये हा ए बार क्रॉस आलं लक्षात आणि मग ए बार क्रॉस बी बार हे काढलंय ना तुम्ही इथपर्यंत आलाय करेक्ट आणि दिस इज एरिया ऑफ पॅरलोग्राम हा वेक्टर एरिया ऑफ पॅरलोग्राम हा काय फक्त एरिया ऑफ पॅरलोग्राम उत्तर तयार झालेलं आहे उत्तर सेम असणार आहे आता मला सांगा वेक्टर टॉपिक मध्ये दोन एक आणि चार चा जागा कुठलाही नंबर असेल ते फायव्ह थ्री आणि टू च्या जागा कुठलाही नंबर असेल आणि प्रश्न मात्र असेच असतील ए बार आणि बी बार पॅरलोग्रामच्या शेजारच्या दोन बाजू आहेत ॲडजेसंट टू साइड्स ऑफ पॅरलोग्राम देन फाइंड एरिया वेक्टर एरिया ॲज वेल ॲज एरिया ऑफ पॅरलोग्राम हे आहे असं उत्तर इथं द्यायचं आहे ह्याच्यासाठी क्रॉस पडल अति महत्त्वाचं आहे आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता मी काय सांगले सांगा बरं की एरिया ऑफ पॅरलोग्राम बघा मी काय सांगतो एरिया ऑफ पॅरलोग्राम एरिया ऑफ पॅरलोग्राम त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत वेक्टर एरिया वेक्टर एरिया इज इक्वल टू ए बार क्रॉस बी बार हा फॉर्म्युला तयार झाला आणि नंबर टू ओनली एरिया एरिया पॅरलोग्राम मॉड्युलस मध्ये ए बार क्रॉस बी बार क्लियर पण आता सर्वात महत्त्वाचं हे फॉर्म्युले कसे तयार झाले बरोबर काय क्रॉस प्रॉडक्टचा वापर जो आहे तो पॅरलोग्राम मध्ये कसा घेतला ना असा कुठला बदल केला की जेणेकरून पॅरलोग्रामचा एरिया काढताना क्रॉस प्रॉडक्ट घ्यायला लागला त्याच्याविषयी जरा बघा मी थोडक्यात सांगतो बघा इकडं असा हा पॅरलोग्राम आपण इथे काढूया आणि याला ओ ए आणि बी देऊया इकडे जाणारा वेक्टर ए बार इकडे जाणारा वेक्टर काय दिला बी बार बरोबर आहे आपल्याला बेसिक पॅरलोग्रामचा पॅरलोग्रामची डेफिनेशन काय एरिया पॅरलोग्रामची बेसिक डेफिनेशन सांगा बरं बघा इथं येतो एरिया ऑफ पॅरलोग्राम बेस इंटू हाईट बघा फॉर्म्युला काय बेस इंटू काय ही आपले स्कूल लेवल पर्यंतची डेफिनेशन आहे यात बेस कोणता आहे सांगा बरं ओ पासून ए पर्यंतचा बेस आहे त्याची प्रत्यक्ष लेंथ त्याची प्रत्यक्ष लेंथ आता त्याची प्रत्यक्ष लेंथ म्हणजे मी इथं ओए लिहितो ओए ओए बार म्हटलेलं नाही कारण आपण ही लेंथ मोजतो बरं का तर ओए आता हे जे आहे ना क्रॉस हे जे मल्टिप्लिकेशन आहे ना क्रॉस प्रॉडक्ट नव्हे इंटू आता हाईट आता इथं हाईट काढले का सांगा बरं नाही काढलेली मग इथं हाईटची गरज आहे हाईटची तर गरज आहे मी इथं परपेंडिक्युलर ड्रॉ करतो बी एम इज द हाईट आणि मग इथला अँगल मी थीटा घेतो आणि या डायग्राम कडे बघून इथं राईट अँगल ट्रायंगल तयार होते बघा म्हणजे मी इथं लिहितो इन ट्रायंगल ओ बी एम अँगल बी ओ बी ओ एम इक्वल टू थीटा आपल्याला हाईट ह्याच्या आधारे काढता येईल बघा इथं बघून हाईट कुठे येते बी एम ना
मध्ये असं नाही इथं थीटाच्या जागेवर जाव अपोजिट साइडला हाइट आहे आणि आपल्या ट्रिग्नोमेट्री मध्ये साइन असा रेशो आहे की साइनच्या रेशो मध्ये अपोजिट हा शब्द वापरतात बरोबर का अपोजिट आपण मग इथं साइन थीटा जर आपण वापरलं हां साइन थीटा अपोजिट साइन बीएम अपॉन काय हायपोटेन्यूज म्हणजे काय ओबी बरोबर आहे का अपोजिट साइड आपण हायपोटेन्यूज क्लियर आता आपल्याला बीएम ची गरज आहे हे बघा ओए इंटू जर लेतो बीएम बेस इंटू हाइट तिथे बीएम ची गरज आहे बीएम इथं आहे बघा आता इथं आता मी काय करतो ओबी ला इकडे शिफ्ट करा म्हणजे ओबी साइन थीटा म्हणजे बीएम and this is the height this is the height of this parabola ही उचला bm ची व्हॅल्यू या जागी आपण ठेवून टाकूया म्हणजे काय बदल होईल एरिया ऑफ पॅरोग्राम इक्वल टू oa तसाच into bm इथं काढले बघा ob हां पुढे काय येणार आहे sin थीटा बघा आता जर वेक्टरच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर OA OA म्हणजे इथून इथपर्यंतचा लेंथ त्याला मॅग्नीट्यूड म्हणूया काय म्हणूया मॅग्नीट्यूड म्हणजे त्याला A म्हणूया OB त्याची मॅग्नीट्यूड फक्त B म्हणूया आणि as it is sin theta आणि याचा अर्थ काला का AB sin theta हे क्रॉस प्रोडक्टची डेफिनेशन आहे बरोबर का म्हणजे दिस इज अ A बार क्रॉस B बार आणि ह्या एरिया ऑफ पॅरलोग्राम तयार झाला म्हणजे मला सांगितलं की नाही बघा हा एरिया मॅग्नीट्यूडली A बार क्रॉस B बार पण मी मगाशी जर डेफिनेशन सांगितलं एन कॅप 1 घेतला म्हणून हा तयार झाला बरोबर एन कॅप 1 घेतलाच नाही तर फॉर्म्युला असा तयार होईल फक्त शेजारी काय एन कॅप येणार आहे म्हणजेच काय होईल पुढे सांगा बरं वेक्टर एरिया हा एरिया झाला नंतर काय म्हणायचं वेक्टर एरिया पॅरलोग्राम इक्वल टू फक्त ते मॉड्युलस साइन काढून टाका आणि म्हणायचं ए बार क्रॉस बी बार आणि अशा रीतीने क्रॉस प्रॉडक्टचा वापर आपण इथं ज्योमेट्री मध्ये यात बदल केला आणि वेक्टर मध्ये यूज कसा केला जातो ते सांगितलं जातं आणि याच्यावर आधारित एमएसटी सीटला एक्झाम्पल याच्या अगोदर विचारलेली आहेत अजून एक जातो सांगतो की जर हे पॅरलोग्राम मध्ये हा एक वेक्टर दिला याला ए बार नाव दिलं हा दुसरा वेक्टर दिला बी बार नाव दिलं पण ए बार आणि बी बार हे काय डायगोनल आहेत काय आहेत आणि डायगोनल असताना एरिया हे असं 1/2 लिहायचं आणि इथं 1/2 लिहायचं हा एक नवीन थेरम लक्षात ठेवा आणि हे सुद्धा तुमच्या टेस्टमध्ये याचं प्रूफ दिलेलं आहे 1/2 काय घेतले ठीक आहे म्हणजे क्रॉस प्रॉडक्टचे दोन उपयोग मी तुम्हाला सांगितले पॅरलोग्राम साठी दोन वेळा ठीक आहे तर इथं आपण थांबूया पुढच्या वेळेस सुद्धा क्रॉस प्रॉडक्टचा उपयोग अजून केला जातो ट्रायंगलच्या बाबतीत ट्रायंगलचा एरिया कसा काढायचा ते नंतरच्या लेक्चरला आपण बघूया.